आज आपण खूपच पौष्टिक अशा मुगाच्या डोस्यांची रेसिपी पाहणार आहोत ज्याला साऊथमध्ये पेसरट्टो असं सा म्हटलं जातं आपण मुगाचे धिरडे किंवा मूंग का चिला म्हणतो पण ही साऊथ इंडियन ट्रॅडिशनल रेसिपी आहे याआधी पण आपण खूप साऱ्या डोशांची रेसिपी पाहिलेली आहे पण सगळ्यात जास्त पौष्टिक असा हा डोसा मला वाटतो आणि जितका स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे तितकाच सुंदरसुद्धा बनतो हे पहा किती क्रिस्पी बनलेला आहे डोसा चला तर मग पाहूयात अशा सुंदर पौष्टिक आणि खूप जास्त क्रिस्पी अशा रेसिपी हाय फ्रेंड्स माझ्या पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत हे दोसे आपण बनवणार आहोत मुगापासून तर दीड वाटी इतके साबूत मूग मी इथं घेतलेले आहेत सालीसक्कट मूग वापरल्यामुळे हा डोसा खूप जास्त पौष्टिक बनतो आता हे मूग आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पण त्याआधी दोसे क्रिस्पी होण्यासाठी आपण याच्यामध्ये अर्धा वाटी इतके दोशाचे तांदूळ घालणार आहोत तर दीड वाटी मुगासाठी अर्धा वाटी या प्रमाणात तांदूळ घालात थोडेसे जास्त घातले तरी चालतील जितके तांदूळ घालाल तितके डोसे क्रिस्पी बनतात आता हे मूग आणि तांदूळ दोन वेळेस स्वच्छ धुवायचे आहेत त्यानंतर पुन्हा पाणी घालून आपल्याला हे कमीत कमी चार ते पाच तास भिजवायचे आहेत किंवा सकाळी जर नाश्त्यासाठी डोसे बनवायचे असतील तर तुम्ही रात्री भिजत ठेवू शकता म्हणजे रात्रभर छान मूग भिजतात आणि पण जवळजवळ आठ ते दहा तास मी या मोगाला भिजवलेले आहेत रात्री मी भिजत ठेवले होते खूप छान भिजलेत मूग आता हे मूग आणि तांदूळ मिक्सरमध्ये घालून आपल्याला दोशाचं बॅटर बनवायचं आहे तर निम्मे मूग आणि सोबतच एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून आपण हे मूग वाटणार आहोत सुरुवातीला असेच मी वाटलेले आहेत गरज पडल्यास अगदी थोडंसं अर्धा वाटी इतकं पाणी घालून पुन्हा आपण याला स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे जितके स्मूथ तुम्ही वाटाल तितके पातळ आणि कुरकुरीत असे डोसे बनतात हे पहा अशा प्रकारे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि उरलेले मूग पुन्हा एक मिरची आणि थोडंसं आलं घालून आपल्याला स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे हे पण अशा प्रकारे एकदम स्मूथ असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा मीठ मी घातलंय सोबतच अगदी अर्धा ते पाऊन वाटी पाणी पुन्हा मी घालणार आहे कारण बॅटर थोडंसं सा दाटसर वाटते तर रेग्युलर दोस्या बॅटर प्रमाणे बॅटर बनलं पाहिजे इतकं पाणी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून दहा मिनिट बॅटर आपण साईडला ठेवून देऊयात या दोश्यांसाठी बॅटर फर्मेंट करायची गरज नाही लगेचच आपण दोसे बनवू शकतो पण आता आपण एक चटणी बनवणार आहोत कांदा टोमॅटोची साऊथ इंडियन चटणी त्यासाठी आपण बॅटर थोडा वेळ साईडला ठेवूयात आता ही चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल मी घेतलं तेलावरती एक छोटा चमचा जिरे एक चमचा इतकी उडीद डाळ आणि सोबतच एक मोठा चमचा इतकी हरभऱ्याची डाळ घालायची आहे आणि दोन्ही डाळी थोड्याशा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत दोन्ही डाळीत खमंग भाजले की आता याच्यामध्ये दोन ते तीन लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या घालू शकता थोडासा कडीपत्ता आणि सात ते आठ याच्यामध्ये एक मोठा कांदा अशा प्रकारे जाडसर मी कट करून घेतलाय हा कांदा घालून कांदा खरपूस होईपर्यंत आपल्याला आता परतायचा आहे कांदा परतत असतानाच याच्यामध्ये चिमटभर इतकी हळद आणि आठ ते दहा मेथी दाणे आपण घालणार आहोत याच्यामुळे खमंग अशी टेस्ट येते चटणीमध्ये आणि हे पण दोन मिनिटांतर कांदा छान खरपूस भाजून झाला की आता याच्यामध्ये दोन मोठे टोमॅटो अशा प्रकारे जाडसर कट केलेत आणि टोमॅटो विरघळेपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत टोमॅटो सॉफ्ट झाले की आता याच्यामध्ये बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा इतकं मीठ मी आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून अर्धा वाटी इतकं पाणी घालून हे सगळं आपण दोन मिनिटांसाठी गॅस मिडियम ठेवून शिजवून घेणार आहोत अगदी एक ते दोन मिनटच आपल्याला याला शिजवायचं आहे डाळी आणि टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे आणि त्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून आपण याला ग्राइंड करून घेणार आहोत आणि बा खूपच चटपटीत आणि खमंग अशी टोमॅटोची चटणी बनवून तयार होते ही चटणी एकदा जरूर बनवून पहा कोणत्याही डोशासोबत थोडीशी पातळ बनवली तर इडलीसोबत आणि चपाती सोबत सुद्धा खायला छान लागते पण डोसा आणि इडलीसोबत तर जरूर बनवून पहा आणि आता बनूयात मुगाचे डोसे म्हणजेच आपले पेसरट्टू तर याच्यासाठी तवा मी गरम केलाय थोडंसं तेल आणि पाणी टाकून तवा अशा प्रकारे टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचा म्हणजे डोसे तव्याला चिकटत नाहीत त्यानंतर डोसा बॅटर घालून शक्य पातळ आपल्याला डोसा स्प्रेड करायचा आहे त्यानंतर डोसा थोडासा ड्राय झाला की वरून एक चमचा तेल तूप किंवा बटर आवडीनुसार घालायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवून डोसा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे हे खालून छान क्रिस्पी आणि ब्राऊन झाला पाहिजे त्यानंतर अशा प्रकारे डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हा हे आपला प्लेन मुगाचा डोसा अजून एका पद्धतीनं हा डोसा बनवला जातो तोही आपण पाहूयात हे खूपच सुंदर असा क्रिस्पी डोसा बनवून तयार होतो दुसरा डोसा घालण्याआधी अशा प्रकारे कापडाने पुन्हा एकदा पॅन क्लीन करून घ्यायचा त्यानंतर पुन्हा डोसा बॅटर स्प्रेड करायचा हे शक्य तितका पातळ स्प्रेड करायचा आणि एकदा डोसा स्प्रेड केला की गॅसची फ्लेम मिडियम टू हायस्ट ठेवायची म्हणजे डोसे छान क्रिस्पी होतात आता या डोस्यावरती आपल्याला एकदम बारीक कट केलेला कांदा कोथिंबीर आणि खिसलेला गाजर आणि बीट घालायचं आहे तर काही जण फक्त कांदा घालून हा डोसा बनवतात काही जण कांदा आणि कोथिंबीर घालतात गाजर आणि बीट तुम्ही आवडीनुसार घालू शकता त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून डोसा छान क्रिस्पी होऊ द्यायचा दोन ते तीन मिनटं त्याला राहू द्यायचं आणि एकदम क्रिस्पी झाल्यानंतरच डोसा आपण काढणार आहोत एक चमचा तेल मी घातलं होतं आवडीनुसार वरून तुम्ही थोडंसं तूप किंवा बटर पण घालू शकता आणि पहा एकदम क्रिस्पी असा बनलेला आहे डोसा आणि अशा प्रकारे दुसऱ्या प्रकारचा आपलं पेसरटू पण बनवून तयार झालेला आहे प्लेन बनवा किंवा अशा प्रकारे कांदा कोथिंबीर गाजर घालून बनवा दोन्ही प्रकारचे डोसे खूप छान लागतात सोबत टोमॅटोची चटणी ही नक्की बनवून पहा मग आजच्या ह्या ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा प्रमिराज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय